नमस्कार मैत्रिणींनो, संध्याज मराठी रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत चिकन करी. तर मी आज तुम्हाला सांगणार आहे की कमीत कमी मसाल्यांमध्ये आणि साध्या पद्धतीने चिकन कशी बनवायची. चिकन बनवण्यासाठी मी इथे घेतलेलं आहे चिकन, याला मी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. इथे 700 ग्रॅम चिकन घेतलेली आहे मी 4 लोकांसाठी. तर याला स्वच्छ धुवून मी याच्यात मीठ आणि हळद टाकून याला 10-15 मिनिटांसाठी ठेवलेलं आहे. ग्रेव्ही बनवण्यासाठी मी इथे 2 मोठ्या आकाराचे कांदे कापून घेतलेले आहेत. 1 टोमॅटो मी घालणार आहे तिथे, कलमी घालणार आहे आणि वेलचा 1 आणि कर्णफूल टाकणार आहे मी त्याच्यात. एवढा मसाला मी याला बारीक करून घेणार आहे मिक्सरमधून. मी इथे घेतलेलं आहे हळद, तिखट, आले लसूण आणि जिरं पेस्ट करून घेतलेलं आहे, मीठ, धने पावडर, गरम मसाला आणि खसखस मी या मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे याच्यासोबत. अशा प्रकारे ही कांदा, टोमॅटो, खडा मसाल्याची पेस्ट तयार आहे. मी इथे कांद्याला वगैरे भाजून घेतलेलं नव्हतं, कारण मी एकदम सिंपल पद्धतीने भाजी बनवणार आहे. चला तर भाजी बनवायला सुरुवात करूया. मी इथे भांडं ठेवलेलं आहे, आता मी त्यात तेल घालणार आहे. इथे मी 1 आणि अर्धी वाटी तेल घालत आहे. तेल गरम झालेलं आहे, यात मी जिरं घालणार आहे, तेजपान घालणार आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर, इथे आपण बारीक केलेला मसाला घालायचा. मसाला कच्चाच बारीक केल्यामुळे आपल्याला याला तेलामध्ये व्यवस्थित शिजवायचं आहे. ही भाजी आपण कमी मसाले घालून करणार आहोत, तरी सुद्धा खूप टेस्टी वाटणार आहे, तर तुम्ही नक्की ट्राय कराल. हाय फ्लेमवर या मसाल्यांना मी व्यवस्थित शिजवून घेतलेलं आहे आणि हाय फ्लेमवर शिजवताना आपल्याला याला ढवळत राहायचं, नाहीतर तडाला लागण्याची शक्यता असते. यात मी घालणार आहे आलं लसूण पेस्ट 1 मोठा चम्मच आणि थोडा अर्धा. यात मी घालणार आहे 1/2 चमचा हळद, ह्या चमच्याने 3 चमचे तिखट घालणार आहे. मी 1 चमचा धने पावडर, 1/2 चमचा गरम मसाला, गरम मसाला आपल्याला नंतर सुद्धा घालायचा आहे थोडा, आणि 2 चमचे मीठ. व्यवस्थित ढवळून घेऊया याला. ज्यांना जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही आपल्या हिशोबाने घालू शकता. तिखट मीठ टाकल्यानंतर याला 5-10 मिनिटं थोडं शिजू द्यायचं हलकं हलकं. चिकनमध्ये मी हळद आणि मीठ घालून घेतलं होतं, हे पाणी सुटलेलं आहे, हे आपण काढून घ्यायचं. चिकनमधलं पाणी काढून घेतलेलं आहे, आता मी याला ग्रेव्हीमध्ये घालणार आहे. याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि याला असंच कमी आचवर आपल्याला थोडा वेळ शिजू द्यायचा आहे. तर मी 15 मिनिटं कमी फ्लेमवर चिकनला पाणी न घालता शिजवलेलं आहे. यात मी पाणी घालणार आहे आता आणि पूर्ण चिकन आपण शिजवून घेऊया. शिजेपर्यंत पाणी घालायचं आहे आपल्याला. तर मी इथे पाणी घातलेलं आहे, आता आपल्याला चिकनला मीडियम फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे पूर्ण. तर अशा प्रकारे मी 15-20 मिनिटं इथे चिकन शिजवून घेतलेली आहे. व्यवस्थित शिजली की नाही आपल्याला बघून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे व्यवस्थित शिजून तयार आहे आपली भाजी. यात मी गरम मसाला घालत आहे, थोडी कोथिंबीर, कर्णफूल,
कलर सुद्धा व्यवस्थित आलेला आहे बघा। तर याला आपण सर्व करून घेऊया। अशा प्रकारे आपली चिकन करी बनून तयार आहे। तर आपण ही कमी मसाल्यांमध्ये बनवलेली आहे, एकदम साध्या पद्धतीने बनवलेली आहे। तर मैत्रिणींनो, तुम्हाला प्रश्न येईल की एकदम साध्या पद्धतीने चिकन कशी बनवायची, पण तुम्ही बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल माझी रेसिपी। तुम्ही बनवून बघा आणि कशी वाटली ती मला कमेंट करून सांगा। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। तर पुन्हा भेटूया मैत्रिणींनो एका नव्या रेसिपीसोबत। धन्यवाद।